मराठा आणि ओबीसीवाद राज्यात पेटलाय या पार्श्वभूमीवर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला ऐनवेळेस विरोधकांनी दांडी मारली. त्यानंतर भुजबळांनी बारामती येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून संताप व्यक्त केला. वडेट्टीवारांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय. भुजबळ हे खोटारडे आहेत, ते सोयीचं राजकारण करतायत आणि त्यानुसार ते कुणावर माहितीही न घेता टीका करतायत. त्यांनी शरद पवारांवर सुद्धा अशीच टीका सुद्धा केली होती. माहिती न घेता ही टीका केलेली आहे. बैठकीला विरोधक उपस्थित नव्हते, त्यामध्ये पवारांचा काहीही हात नाही. भुजबळ हवेमध्ये टीका करतायत असं म्हणत वडेट्टीवारांनी भुजबळांनी पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या कुणबी नोंदी रद्द होणार नाहीत असं संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलंय. मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटली. त्यानंतर आमदार हिरामण खोसकर यांनी उत्तर दिलंय. मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा असं आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितलंय. फुटीर आमदारांमध्ये माझ्या नावाची चर्चा होती, त्यानंतर खोसकरांनी संताप व्यक्त केलाय. मराठा आरक्षणासंदर्भातल्या बैठकीला न जाण्याच्या बारामतीतून निरोप आल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसींनी तुमचं काय घोडं मारलं असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी शरद पवारांवर संताप व्यक्त केलाय. आमदार हिरामण खोसकर यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा असं वक्तव्य केलंय. फुटीर आमदारांमध्ये खोसकर यांच्या नावाची चर्चा झाल्याने खोसकरांनी संताप व्यक्त केलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाखवा कुटुंबियांची भेट घेतलीय. वरळी येथे अपघातामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नाखवा कुटुंबियांच्या सांत्वन करण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी सांत्वनपर भेट घेतली. आरक्षणाच्या बैठकीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, त्यामुळे बैठकीला कोणी आलं नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तसेच मला फोन केला तर मी बैठकीला जाईन, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे असंही सुप्रिया सुळे यांनी विधान केलंय. पूजा खेडकर प्रकरणी पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी जितके आरोप झालेत त्या आरोपांबाबत निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आलं पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी विधान केलंय. विधानसभेच्या 95 जागा शिवसेनेला मिळाव्यात अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली आहे. कठीण परिस्थितीतही लोकसभेच्या 7 जागा आम्ही जिंकल्यात. निर्णय घ्यायला उशीर झाल्यामुळे निकालावर त्याचा परिणाम झाला असल्याचं सांगून विधानसभेच्या 95 जागा शिवसेनेला मिळाव्यात असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी पंढरपूर येथे केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा पार पडलाय. वारकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी निर्णय घेतले जातील. प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला गेलाय. टोलमुक्ती वारी हे देखील केलं गेलंय. कुठे काहीही कमी न पडता या वर्षीची वारी चांगली व्हावी यासाठी सरकारचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. लाडकी बहीण ही योजनेमध्ये कुठलाही गोंधळ नाहीये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अटी सुटसुटीत केल्या आहेत. ऑफलाईन अर्ज घेण्याचे काम सुरू आहे. ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याला ही योजना लागू होईल. केसरी आणि पिवळे रेशन कार्ड त्यांना डायरेक्ट योजना देऊ असं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याशीही माझं बोलणं झालं आहे. त्या ठिकाणचं अतिक्रमण काढलं पाहिजे, गडाचे पावित्र्य राखलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही संपत्ती आहे, हे आपलं ऐश्वर्य आहे, या हा ऐतिहासिक ठेवा जपला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. प्रत्येक गडकोट किल्ल्याच्या बाबतीत शासन नक्की विचार करतोय. विशालगडाच्या बाबतीत कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
विरोधकांना सांगणं आहे मराठा आणि ओबीसींसाठी अतिशय संवेदनशील महत्वाची बैठक असताना त्यामध्ये विरोधकांनी येण्याचं टाळलंय, त्यांनी पळ काढलाय, त्यांची दुटप्पी भूमिका त्यातून दिसतीय. या दोन्ही मुद्द्यांवर सरकार संवेदनशील आहे, सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. पुणेकरांना प्रतीक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून कार्यान्वित झालंय. रविवारी दुपारी हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरू असणार आहे. नव्या टर्मिनलमधून वर्षाला 90 लाख प्रवाशांना ये जा करता येणार आहे. सुसज्ज व्यवस्था, 6 बोर्डिंग गेट आणि एकाच वेळी 1500 ते 1800 प्रवाशांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळतीय. विधानसभेत मविया 180 जागा जिंकणार असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. चंद्रबाबू नायडू नितीशकुमारांना देवाने सुबुद्धी द्यावी असं म्हणत संजय राऊत यांनी टीकाही केली आहे.